ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. महायुतीने समाधानी आहोत. बऱ्याच दिवसामुळे चालले आंदोलन, उपोषण, मोर्चे, याचा शेवट गोड होतो आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मला वाटतंय की 10% आरक्षण हे आज दिल्यामुळे आणि अर्थातच अहवाल मी पाहिलेला नाही, तर अहवालाच्या मध्ये असलेल्या तरतुदी लक्षात घेता, मराठा समाजाचं मागासले पण लक्षात घेता, यातून निश्चितच आरक्षण निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या अपेक्षा आहेत त्या निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंद व्यक्त आपण पाच जल्लोष मोठ्या प्रमाणात होत आहे. ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अजित पवारजी, या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न आज मार्गी लागला. आनंदाची बाब आहे. त्यातला असा आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षित नाहीच आहे. आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्वाळा मागच्या काळात नव्हता, त्यातल्या अडचणी बहुतांश याच्यामध्ये यातून मार्ग काढला गेला असावा. अजून ते काही डिटेल्स मी पाहिलेले नाही आहेत, परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडलं गेलं. वडेट्टीवार असं म्हणतायत की मराठा समाजाची सरकारने फसवणूक केलेली आहे. आम्ही तर सभागृहात जर या विधेयकाला पाठिंबा दिला नसता तर इतर जे काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा जनता आहे आम्हाला नावं ठेवली असते. मात्र हे प्रश्न नाही. असं आहे की मुद्दा एवढा आहे, एखादं चांगलं गोष्ट होत असताना तिला अपशकून कोणी करू नये, ज्या अर्थी एक मताने आपण पास करताय तो विषय राहायला कुठे.